नमस्कार, मी भीमराव लोणारे आपलं पुन्हा एकदा आय बी एम टी व्ही 9 मध्ये स्वागत करीत आहे. आपण बघूया आजची खास बातमी. विजूभाऊ घोडमारे हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा खालच्या पातळीवरचे आरोप करणं की स्वतःचा विकास करून घेतला म्हणजे आम्ही मेहनत करायची आणि मेहनतीतनं दोन पैसे समजा लोकांच्या सेवेसाठी आम्ही लावले आणि लोकांचं हॉस्पिटल आपण काम करतो आहे तर त्याच्यात मला वाटत नाही त्यांनी तर अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचाही हा माजी ते आमदार आहेत. तिथं वानरडोंगरीमध्ये समजा एक नवीन हॉस्पिटल आलं आणि मेडिकल कॉलेज आलं तर जवळपास येणाऱ्या 4 वर्षामध्ये 1,200 लोकांना तिथं रोजगार डायरेक्टली भेटेल. इनडायरेक्टली तिथं मोठ्या प्रमाणात स्टुडंट्स येतील, पेशंट्स येतील, तर तिथल्याही लोकांना इनडायरेक्ट रोजगार, ऑटो चालक असतील, तिथले किराणे दुकानं असतील, डेली नीड्स असतील, तिथे इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणात तिथे लोकांचे औषधीचे दुकानं उघडतील. त्या औषधीच्या दुकानातनं म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही उद्योगामुळे तिथला इनडायरेक्ट रोजगारसुद्धा लोकांना भेटणार. आणि अशा पद्धतीचे आरोप की तिथं जागा कमी आहे तर मला आदरणीय घोडमारे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कुठलंही जे आरोप माझ्यावर लावले आहेत त्यांनी कागदावर सिद्ध करून दाखवा आणि सिद्ध केल्यास मी तर जाहीरप्रमाणे म्हणून म्हणा की माझ्या मतदारसंघामध्ये हिंगणा मतदारसंघामध्ये 182 गाव आहे आणि 182 गावांमध्ये एक गाव ते त्यांचं स्वतःचं मूळ गाव टाकळघाट आहे. टाकळघाटमध्ये त्यांनी त्यांच्या 5 वर्षामध्ये किती कामं केली आणि ह्या 5 वर्षामध्ये मी तर आपल्याला विनंती करतो की एक टॉक शो आपण हिंगण्यामध्ये तिथं आयोजित करा. त्याच्यात आदरणीय घोडमारे साहेबांनी पूर्ण त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ हा त्यांनी दिला पाहिजे आणि मी जे कामं केली आहे त्याचा मी आढावा पूर्ण देतो. मला कुणाची भीती नाही कारण काय मागील 5 वर्षापासून दिवस रात्र लोकांची सेवा करणे, लोकांचे कामं करण्याचे कामं आपण 5 वर्षापासून केली आहे आणि मी तो ओपन चॅलेंज करतो. त्यांनी सिद्ध केलं पाहिजे की विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडंसं त्यांची मानसिक स्थिती कशी आहे काय हे मला म्हणजे त्यांनी स्वतःला डॉक्टरला दाखवायला पाहिजे असं मला मत आहे की विकास झाला नाही असं म्हणतात ते. आपण लोकांशी बिलकुल भेटलो पाहिजे, लोकांशी संपर्क साधला पाहिजे. मी परत एकदा सांगतो पूर्ण विकास कोणीच करू शकत नाही, विकास हा कधी संपू शकत नाही आणि जेवढे कामं मी केली त्याचे लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच त्याचं उत्तर आदरणीय घोडमारे साहेब हे बहुतेक अपेक्षित राष्ट्रवादीचे उमेदवार आहे आणि लोक निश्चितच त्याचा फैसला ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून आदरणीय घोडमारे साहेबांना दाखवतात. आणि मला विश्वास आहे की मागील 5 वर्षापासून जे केलेलं काम आहे कमीत कमी 30-40 हजाराच्या लीडनी निश्चित मी निवडून तर प्रेक्षकांनो ही होती आजची खास बातमी. भेटूया पुढे एक विशेष बातमी सोबत. तर IBM TV9 ला सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या बातम्या बघण्यासाठी www.ibmtv9.in ला भेट द्या.